आधी फडणवीसांना केंद्रात धाडण्याची शिंदेंच्या शिवसेनेची योजना, नंतर मी पुन्हा येईनचा भाजपचा नारा. शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन. आणि आता अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या दोन्ही डेप्युटींमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शर्यत लागल्याचं चित्रच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. या चर्चांना पुन्हा बळ मिळायला निमित्त ठरलंय भाजपतर्फे पोस्ट करण्यात आलेला एक व्हिडिओ. देवेंद्र फडणवीस यांचे 2019 विधानसभा निवडणुकांमधील इलेक्शन कॅम्पेन मी पुन्हा येईनचा व्हिडिओ भाजपने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र तीन पक्षाचं सरकार, त्यात मित्रपक्षाकडे मुख्यमंत्रीपद, विरोधकांच्या हाती आयत खोलीत मिळत असल्याचं लक्षात येताच हा व्हिडिओ हटवण्यात आला. मात्र एकीकडे भाजपने व्हिडिओ हटवला आणि दुसरीकडे पुण्यात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली असून भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाचे नेते यावर काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहावं लागेल. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. पहिला तर प्रश्न माझा असा आहे की एखाद्याला जर यायचं असेल तर तो काही व्हिडिओ टाकून येतो का? किती वेळ पडाय, काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. प्रमुख नेते जरी मुख्यमंत्री पदावरून महायुतीत मिठाचा खडा पडू नये यासाठी प्रयत्न करत असले तरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप, अजित पवार गट यांचे नेते कार्यकर्ते आपलाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी देव पाण्यात घालून बसल्याचंच या प्रकारांमधून दिसते. काल रात्री भारतीय जनता पक्षाच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येणार अशा आशयाचा तो व्हिडिओ होता. मी पुन्हा येणार म्हणजेच मी महाराष्ट्राचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार असा संदेश देणारा हा एकंदरीत व्हिडिओ होता. आणि त्यावरूनच राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं होतं. आता पुण्यात देखील अशाच पद्धतीनं पोस्टरबाजी झालेली पाहायला मिळते आणि ती पोस्टरबाजी म्हणजेच अजितदादा हे भावी मुख्यमंत्री असं या पोस्टरद्वारे सांगण्यात येत आहे. राहुल पायगुडे यांच्या मार्फत ही पोस्टरबाजी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर करण्यात आलेली आहे. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूयात. संदेश बोर्डी लोकांपर्यंत पोहोचला आहे की ज्या ज्यामध्ये आत्मविश्वास आहे, ध्येयधोरण ठरलेली आहे, विजन आहे आणि करण्याची धमक आहे ते पूर्ण करण्याची धमक आहे असाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजे आहे. जे काही ट्विटरवरून त्यांनी मी पुन्हा येईल असं ट्विट केलं आणि ते डिलीट पण त्यांनी काल आत्मचिंतन केलेलं आहे आणि आपण खरंच या गोष्टीला आपण न्याय देऊ शकतो का याचं आत्मचिंतन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी ते डिलीट पण केलेलं आहे. त्यामुळे पुढचं 2024 आहे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हे फक्त आणि फक्त अजितदादा पवारच असणार आहेत.